हॉटेल अंबर शुद्ध शाकाहारी क्वालिटी क्वांटिटी आणि सर्व्हिस साउथ इंडियन पंजाबी चायनीज महाराष्ट्रीयन थाळी कोल्ड ड्रिंक्स ज्यूस आईस्क्रीम पार्सलच्या ऑर्डर फोनवर स्वीकारल्या जातील होम डिलिव्हरी सुविधा हॉटेल पार्सल टाइम सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत आणि होम डिलिव्हरी सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत संपर्क 98 81 36 72 32 8 ऑगस्टला दुपारी 4 वाजेपर्यंत राहुरी तालुक्यामध्ये 16 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. शहरातील शनी मंदिर परिसरामध्ये पाहुणी म्हणून आलेल्या एका 42 वर्षीय महिलेची रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर तिला राहुरीच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं असून संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्याचं काम पालिकेनं सुरू केलंय. याप्रसंगी नगर परिषदेचे सहाय्यक करनिरीक्षक काकासाहेब शिरसाट, आरोग्य विभाग प्रमुख राजेंद्र पवार, बांधकाम विभाग प्रमुख बाबासाहेब गुंजाळ, अफजल पठाण, नरेंद्र मोरे, राहुल जाधव, कुणाल अमृत, सागर जगधने यांची उपस्थिती होती. तर राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील 2 पुरुष 3 महिला असे 5 जण, टाकळीमियामध्ये 3 पुरुष 5 महिला असे 8 जण, तर देसवंडीमधील 1 महिला असे एकूण 16 जण पॉझिटिव्ह सापडलेत. तर या सर्वांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली अशी माहिती रिपोर्टिंग अधिकारी किरण खेस म्हाळसकर यांनी दिली. तर प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असंही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.